शहर में इन दिनों अल्प्राजुल यानी कुत्ता कोली इस टैबलेट को ड्रग की तरह उपयोग में लाया जा रहा है इस ड्रग का सेवन कई लोगों द्वारा बड़ी मात्रा में किया जा रहा है खासतौर पर नाबालिग इस टैबलेट का शिकार हो रहे हैं, जिसके विरोध में पुलिस द्वारा कार्यवाही की गई है और आगे भी इसके विरोध में कार्यवाही की जाएगी ऐसी जानकारी पुलिस उपायुक्त गजानन राजमा ने इन्होंने दी है नशे के बाजार में इन दिनों एक नए ड्रग ने एंट्री कर ली है जिसका नाम है कुत्ता कोली या डॉग टैबलेट दरअसल इस दवाई का असली नाम है अल्प्राजोलम जिसे मानसिक विकार या नींद न आने की शिकायत करने वाले मरीजों को मामूली मात्रा में दी जाती है लेकिन इन दिनों इस दवा का इस्तेमाल नशे के लिए बढ़ता जा रहा है इस बारे में जैसे ही पुलिस को सूचना मिली वैसे ही उन्होंने इस संबंध में कार्रवाई की ऐसी जानकारी पुलिस उपायुक्त गजानन राज मानिनीती व्यसनांद जे लोक आहेत त्या वेगवेगळ्या व्यसनासाठी वेगवेगळ्या ड्रग्सचा वापर करतात त्यामध्ये मेडिकलसाठी वापरलं जाणारं अल्फा झोलम नावाचं एक आ, कंटेंट असलेलं टॅबलेट वापरलं जा जातं आहे दारूला पर्याय म्हणून विशेषतः काही कम्युनिटीमध्ये स्लम एरियामध्ये अगदी कमी पैशामध्ये चाळीस पंचेचाळीस रुपयाला ते दहा गोळ्यांची ट्रीप मिळते तर त्याचा वापर जनरली मेडिकल फील्डमध्ये डि डिप्रेशन एन्झायटी किंवा झोप न लागणं अशा कारणांसाठी तो वापरला जायचं आणि हे ड्रग्ज आहे व्यसनासाठी वापरून प्युबर्टी काळातली मुलं किंवा अठरा वीस वयातली मुलं आहेत ते जास्त खात आहेत असं निदर्शनास आलं होतं याच्यावर मग आम्ही मेडिकल असोसिएशनच्या सगळ्या जे मेंबर्स आहेत त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत विदाऊट प्रिस्क्रिप्शन ह्या गोळ्या विकल्या जायचा त्याच्यावर आम्ही मेडिकलवर कारवाई पण केलेली आहे याच्या अगोदरही कारवाई केलेल्या होत्या आणि आत्ता आम्ही याची पूर्ण माहिती मिळवलेली आहे की हे मेडिसिन आहे हे कुठून कुठून भारतातून नागपूरमध्ये येतं आहे कोणकोण डिस्ट्रीब्युटर आहेत आणि ते कोणत्या मेडिकल शॉपमधून किरकोळ विक्री होत्या विदाऊट प्रिस्क्रिप्शन कोण विकतं आहे त्याच्यावर आमचा पूर्ण वॉच आहे आणि असं आढळल्यास आम्ही यांच्यावर एकदम कडक कारवाई करणार आहे कारण लहान मुलांना मुलांना व्यसनाधीनतेसाठी मदत करणं हा मोठा क्राईम आहे त्यांच्यावर आम्ही कडक ते कडक कारवाई करणार आहोत जय हिंद बस के टॅबलेट केमिकल सीधे ब्रेन सेल पर असर करते हैं और इंसान को नींद आने लगती है लेकिन गोली के सेवन के बाद वो नहीं पाया तो वह व्यक्ति अपना आपा खोकर गुस्से में किसी भी वारदात को अंजाम दे सकता है जानकारों के मुताबिक डॉक्टरों की निगरानी के बगैर इस गोली का सेवन करना बेहद खतरनाक है और इससे इंसान का लॉन्ग टर्म भी मानसिक संतुलन भी बिगड़ सकता है सेवन ज्यादा होने से ब्रेन ट्यूमर या स्ट्रोक जैसी जानलेवा बीमारी भी, भी हो सकती है इस पर रोकथाम लगना बेहद जरूरी है कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा हटवार की रिपोर्ट